अकोले तालुका देशात आणि विदेशात ओळख निर्माण करून देणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले. राहीबाई आणि त्यांच्या परिवारातल्या सदस्यांनी अतिशय कष्टानं आणि कल्पकतेनं हे गणपती बाप्पा साकारले. बाप्पांची प्रतिकृती तयार करताना निसर्गातील विविध रंगछटा आणि आकार असलेल्या बियांचा अतिशय सुबकतेनं त्यांनी वापर केला आहे. लालबागच्या राजाचं पहिल्याच दिवशी 34 लाख भाविकांनी ऑनलाईन दर्शन घेतले. फेसबुक आणि युट्यूबवर लालबागच्या राजाच्या दर्शनाची सोय मंडळांनी केली. लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घेण्यासाठीही गर्दी होती असं म्हणावं लागेल. कोरोनाचे नियम पाळत मुंबई आणि उपनगरात 1.5 दिवसाच्या बाप्पाला काल थाटात निरोप दिला. मुंबई आणि उपनगरातील 232 सार्वजनिक, 28,794 घरगुती आणि 18 हरतालिका अशा एकूण 29,044 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. पालिकेनं विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी विभागवार कृत्रिम तलाव आणि फिरते कृत्रिम तलाव उपलब्ध केलेले. सोलापुरातल्या बार्शी तालुक्यामध्ये एका दिव्यांग तरुणानं पडीक जमिनीवर गणरायाची प्रतिकृती साकारली. महेश मस्के असं या तरुणाचं नाव. 15x30 फुटांची ही भव्य प्रतिकृती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. अवघ्या 2 दिवसात 6 व्यक्तींच्या मदतीने हे चित्र साकारले. ड्रोनच्या माध्यमातून हे चित्र टिपण्यात आले. वाशिम जिल्ह्यातल्या कामरगाव इथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची अनेक वर्षांची जुनी परंपरा आहे. यंदा जय भवानी सार्वजनिक गणेश मंडळानं पर्यावरणपूरक इको फ्रेंडली अशी गणेशमूर्ती सोयाबीनच्या दाण्यांपासून तयार केली. 7 किलो सोयाबीनचा वापर करून 4 फूट उंचीची गणपती बाप्पाची मूर्ती साकारली. फक्त 20 दिवसात मंडळाच्या 5 सदस्यांनी ही गणेशमूर्ती तयार केली. वसईच्या पारनाका परिसरात राहणारे वृत्तपत्र विक्रेते शहा कुटुंबियांनी अनोखा गणपती साकारलाय. यंदाच्या गणेशोत्सवात पेपर व्यावसायिकांच्या व्यथा वाचणाऱ्या गणपतीची मूर्ती त्यांनी विराजमान केली. त्यांच्या गणपतीच्या मूर्तीचा फोटो सर्वत्र व्हायरल झालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेजवरही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या व्यथा वाचणाऱ्या गणपतीचा फोटो पोस्ट केलेला आहे. गणपती बाप्पा मोर्याचा गजर साता समुद्रापारही घुमतोय. अमेरिकेच्या शिकागो इथल्या एलिनॉइस युनिव्हर्सिटीमध्ये महाडचे ओंकार मेहता आणि सोनम धारिया यांनी त्यांच्या निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. महाडमधल्या हिरवळ प्रतिष्ठान या संस्थेनं पाठवलेल्या मातीतून सोनम धारिया यांनी स्वतः ही बाप्पांची मूर्ती तयार केली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.